पाटील पक्वान्समध्ये आज तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहूयात एक अशी पोळी, पोळी म्हणण्यापेक्षा भाकरी, फुलका, रोटी थोडासा वेगळा प्रकार, ज्यात आपण वापरणार आहोत हेल्दी लेडीजसाठी आणि हेल्दी लोकांसाठी, ज्यांना की आजकाल डॉक्टर लोक सगळ्यांनाच नॉर्मली सांगतात गव्हाच्या पोळी कमी खा, गव्हाची पोळी कमी खा, कारण प्रत्येक घरामध्ये एक ना एक तरी डायबिटीज किंवा बीपीचा पेशंट हा असतोच। म्हणून आज आपण त्यांच्यासाठी एक वेगळी पोळी करणार आहोत, रोटी करणार आहोत किंवा फुलका करणार आहोत, ज्यामध्ये वापरणार आहोत आपण मल्टीग्रेनचा आटा। पण मल्टीग्रेन म्हटलं की लोकांना आठवतो बाहेरचाच रेडीमेड आटा, तसं न करता आपण घरात असलेल्या पिठांपासून पण ही रोटी बनवू शकतो। तर ही रोटी बनवण्यासाठी घरात आपल्या साधारणपणे असतो गव्हाचा आटा असतो, ज्वारीचा आटा असतो, बहुतेक लोकांकडे लहान मुलं जर असली तर रागीचा आटा पण घरात असतोच, आणि बाजरीचा आटाही साधारणतः असावा मराठी लोकांकडे तरी। आणि मी यात यूज केला आहे तो मक्याचा पण आटा। तर आपण बघूयात ही पोळी कशासाठी, कशी बनवायची, कशासाठी बनवायची। तर कशासाठी म्हणण्यापेक्षा कशासाठी आपण ही पोळी खातोय, ही पोळी खातोय आपण वेट लॉस करण्यासाठी, डायबिटीज पेशंटसाठी, आणि हृदयरोग ज्यांना आहे म्हणजे बीपीचे पेशंट त्यांच्यासाठी ही पोळी हेल्दी असणार आहे, जी तुम्हाला नॉर्मली घरीच बनवता येणार आहे आणि सोप्या रीतीने आणि घरातल्या पिठांपासून। तर बघूयात यात कोणतं साहित्य वापरलं आहे आणि ते मळायचं कसं, बनवायचं कसं, हे मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे। यात वापरले गेलेले पीठ आहेत, गव्हाचं पीठ आहे 1 चमचा, मी हे 6 फुलक्यांच्या हिशोबाने घेतलेले आहे। तुम्हाला जितके फुलके हवे असतील त्या हिशोबाने तुम्ही पीठ कमी जास्त करू शकता, आणि तुम्हाला पीठही कमी जास्त करण्याची यात मुभा आहे। जसं तुम्ही गव्हाचं पीठ थोडं जास्त करू शकता, कमी करू शकता, आवडीनुसार करू शकता, पण मी यात सगळं प्रमाण जे घेतलेलं आहे ते सारखं घेतलेलं आहे। जसं गव्हाचं पीठ 1 वाटी छोटी, 1 छोटी वाटी ज्वारीचं पीठ, 1 छोटी वाटी बाजरीचं पीठ, 1 छोटी वाटी रागीचं म्हणजेच नागलीचं पीठ, आणि 1 छोटी वाटी मी इथे घेतलेलं मक्याचं पीठ। जे मला मक्याचं पीठ घातल्याने ही पोळी आवडते, जी पोळी अशी कुसकुशीत आणि क्रिस्पी वाटते, ती सॉफ्ट नाही होत खूप। हां, सॉफ्ट पीठ रोटी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मक्याचं पीठ नाही टाकलं तरी चालेल। जर एखादं तुम्ही वृद्ध व्यक्तीला ही देत असाल जिला नरम नरम रोटी खायची आहे, तर आपण मक्याचं पीठ त्यात नाही टाकलं तरी चालेल। तर आता आपण त्यात टाकूयात थोडंसं चवीनुसार मीठ। चवीनुसार मीठ म्हटलं तर जर तुम्हाला मीठ घालायचंच नसेल तरी तुम्ही ही रोटी बनवू शकता, पण मी यात 1/2 चमचा मीठ घालते कारण आमच्याकडे तसा काही प्रॉब्लेम नाही। मी इथे घातलं 1/2 चमचा मीठ। आता आपण हे सर्व पीठ एकत्र करून घेऊयात। तुम्ही पाहू शकता मी हे सर्व पीठ व्यवस्थित एकत्र करणार आहे। या पोळीच्या कलरकडे तुम्ही जाऊ नका, पोळीचा कलर जरी कसाही असला तरी ती खाण्यासाठी आणि हेल्थसाठी चांगली असणार आहे याचा तुम्ही विचार करा। डॉक्टर आपल्याला सतत सांगत असतात गव्हाची पोळी खाऊ नका, तुमचा व्यायाम जास्त नाही, तुमची शारीरिक हालचाल जास्त नाही, तर तुम्ही गव्हाची पोळी कमी खात चाला कारण त्याच्यात ग्लुटेन भरपूर असतं। तर आपण ते अवॉइड करण्यासाठी, ते टाळण्यासाठीच आज आपण ही रोटी बघत आहोत, जी की आपण घरातलेच पिठं आहेत, नॉर्मली ही पिठं सगळ्यांच्याच घरात असतात। तर पाहू शकता आपण मी सगळे पिठं व्यवस्थित, मीठ आणि पिठं सगळे व्यवस्थित एकत्र झालेले आहेत। आता आपण त्यात थोडं थोडं पाणी टाकून हे मळायला सुरुवात करूयात। बघत आहात मी पाणी खूप एकदमच नाही टाकलेलं, आपण हे थोडं थोडं पाणी टाकून, जसं आपण आटा मळतो गव्हाचं पिठाचा पोळीसाठी जो आटा मळणार आहोत किंवा भिजवणार आहोत तसाच हा आटा भिजवायचा आहे, यात काहीही फरक नाही आहे। आपण हा आटा भिजवताना घट्ट पातळ असा काही प्रकार नाही आहे, नॉर्मली हा जो आहे तो आपण पोळीसाठी जी आपण कणिक मळतो त्याच कणकेप्रमाणे ही कणिक आपण मळायची आहे। तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे ही कणिक मळते आहे। पाहू शकता आपण त्या पिठांपासून हा जो गोळा बनवलेला आहे फुलक्यांचा तो कसा दिसतोय, रंग जरी असा दिसत असला तरी तो हेल्दी आहे। हां, आता आपण त्याला 10 मिनटं रेस्ट करायला ठेवूयात, 10 मिनटानंतर आपण याचे फुलके बनवणार आहोत। तर चला
पाहूया त्याच्या 10 मिनिटांनंतर फुलके कसे बनतात ते। भिजवलेली जी कणिक होती मिक्स रोटीची ती तयार आहे आणि आपण आता 10 मिनिटांनंतर तिला बनवायला घेतोय। तर आपण फुलक्यांसाठी जसे छोटे छोटे गोळे करतो तसेच आपण तिचे छोटे छोटे गोळे करायचेत, ज्याने की आपल्याला शेकायलाही सोपं पडेल आणि लाटायलाही। मी ही मिक्स रोटी आपल्या पोळीसारखी फुलक्यांसारखी लाटूनच बनवणार आहे। बघू शकता छोटासा गोळा घेतला आहे, त्याला आट्यामध्ये बुडवून घेतला आहे आणि आता आपण ती लाटली आहे। तवा गरम झाल्यानंतर तिला टाकायची आहे। तवा गरम झाल्यानंतर तिला आपण दोन्ही साईडने व्यवस्थित शेकून घेणार आहोत। तवा जर गरम नसेल तर ती चिपकते। तुम्ही पाहू शकता आपल्या फुलक्यांसारखी शेकायची, जशा आपण पोळ्या करतो तेव्हा त्यांना शेकतो। एक साईड थोडी शेकायची आहे, मग तिला दुसऱ्या बाजूने पण शेकायची आहे आणि मग गॅसवरती तिला चिमट्याने शेकून घ्यायची आहे। पाहू शकता तुम्ही तिला आता शेकायला सुरुवात होईल। गॅस आपण फास्ट ठेवला आहे, लो वरती ती कच्ची कच्ची राहते म्हणून आपण हाय फ्लेमवरच तिला करणार आहोत। तिचा रंग तुम्हाला दिसेल की कसा वाटतोय। भाकरी नॉर्मली जशा असतात तशीच ही असते, पण आपण ती लाटून घेतली आहे आणि भाकरी आपण हातावर थापतो त्या थोड्या मोठ्या थापतो। आपल्याला तिला फुलक्यासारखी करायची म्हणून आपण थोडी पातळ हवी आहे म्हणून तिला लाटून घेतली, जशा आपण फुलके लाटतो। तुम्ही पाहू शकता की आपण ती हाय फ्लेमवरच शेकतोय, तिला जळू द्यायची नाही आहे, तिला व्यवस्थित शेकून घ्यायची आहे। चेक करत राहायचं आहे मध्ये मध्ये की ती व्यवस्थित शेकली जाते आहे की नाही। हिला आपल्या गव्हाच्या चपातीपेक्षा शेकायला थोडा वेळ लागतो कारण यात सगळेच मिक्स धान्य आहेत ना, तर थोडासा वेळ तिला लागेल, अन्यथा मग ती कच्ची राहील आणि आपण ती कच्ची कच्चीच खावी लागेल। म्हणून तिला व्यवस्थित सगळ्याच बाजूने शेकू द्यायचं आहे। सगळ्या बाजूने व्यवस्थित शेकली गेली की ही भाजकर ही रोटी, ही मिक्स रोटी खायलाही रुचकर आणि स्वादिष्ट लागते। आज आपण ही मिक्स भाकर जी बघितली आहे, मिक्स रोटी जी बघितली आहे, ती तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि ही भाकर तुम्हाला आवडली तर तुम्ही मला कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका। त्यावर आपण थोडं टाकणार आहोत। मी तुम्हाला दोन पद्धतीने दाखवते, एक मी दाखवणार आहे ती तव्यावरच शेकून, एका साईडनेच ऑइल लावायचं आहे आणि हिला तव्यावरच शेकायची। दुसरी मी जी दाखवणार आहे ती आपण गॅसवर शेकायची। तुम्ही पाहू शकता हिला आपण जेव्हा ऑइल लावतो आणि तिची बाजू पलटली आहे तर ही कशी फुगते छान, ही टमटमीत फुगताना तुम्हाला दिसत असेल। आपण तिला सगळं बाजूने दाबायची आहे आणि तिला फुलवायची आहे। तुम्ही पाहू शकता ही आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायची आहे, जाळायची नाही। हिचा कलर खूपच चेंज होत नाही, पण रागीचा आटा, बाजरीचा आटा, ज्वारीचा आटा या सगळ्यांचे कलर मिक्स झाल्यामुळे तिचा कलर तुम्हाला थोडा वेगळा वाटेल, पण खायला ही भाकर खरंच खूप छान लागते। ही मिक्स रोटी तुम्ही कोणत्याही भाजीसोबत, पालेभाजीसोबत, मसाली भाजीसोबत खाऊ शकता, एन्जॉय करू शकता आणि आपली हेल्थही सुधारू शकता। पाहू शकता तुम्ही या भाकरीला आपण खूप जाळलं नाही आहे, व्यवस्थित दोन्ही साईडने शेकून घेतलंय। आता ही भाकर शेकून छान तयार झाली आहे। आता ही कुठूनच कच्ची वाटत नाहीये, सगळ्या साईडने आपण तिला व्यवस्थित शेकली आहे। आता हिला आपण उतरून घेऊयात आणि आपण दुसरी एक बनवूयात। आतापर्यंतची आपण या मिक्स भाकरीची जी पद्धत बघितली ती सेमच होती। आता दुसरी जी मी दाखवणार आहे ती विदाउट ऑइल, ज्यावर आपण तव्यावरती ऑइल टाकणार नाहीये, गॅसवर तिला भाजणार आहोत। आता ही साईड पूर्णपणे भाजून झाली आहे खालची, आता आपण ती गॅसवर कशी भाजायची ते बघूयात। आपण तवा खाली उतरून घेऊ आणि हा फुलका गॅसवर ठेवूयात। पाहू शकता तुम्ही ही रोटी फुलक्यासारखीच फुलते आणि शेकायलाही तशीच आहे। जशी आपण गव्हाच्या पोळीला फास्ट शेकलं जातं, ही मिक्स असल्यामुळे थोडासा वेळ लागतो, जाळायची मात्र नाही। तुम्ही पाहू शकता
ही किती व्यवस्थित शेकली गेली आहे। वेट लॉस साठी विदाउट ऑइल सांगतात, त्यामुळे हिला आपण ऑइल टाकली नाही आहे। मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने दाखवली आहे, ज्यांना ऑइल लावून हवी आहे त्यांनी ऑइल लावून बनवावी, ज्यांना विदाउट ऑइल हवी आहे त्यांनी अशा पद्धतीने ही मिक्स रोटी बनवावी। थँक यू। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ही वेट लॉस रेसिपी तुम्हाला आवडली असेल, वेट लॉस करण्यासाठी ही मिक्स रोटी जर तुम्ही दोन्ही टाइम खाल्ली तर तुमचं वेट हे नक्कीच कमी होणार। त्यामुळे तुम्ही अशा रोटी खा, वेट लॉस करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका।